पाहिले न मी तुला चे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर। आताच ऍप डाउनलोड करा। मानसी, दिवस कसे पटकन जातात नाही काय? अहो म्हणजे ऑफिस जॉईन करून मला एक महिना कधी झाला कळलंच नाही हो। तुमचं काही बिझनेस आहे का? नाही म्हणजे टेन्शन वगैरे नाही आहे ना? नाही काही नाही। म्हणजे तुम्ही अजून मला मित्र मानलेलं नाही हो? मनोहर। अच्छा अच्छा अच्छा, आज पगार होणार आहे म्हणून मी तुमच्याकडे पार्टी मागण्याची भीती वाटते की काय? हे महत्वाचं नाही, ते महत्वाचं। आय एम सॉरी, मी म्हणजे मस्करी केली उगाच मनावर घेऊ नका। नाही ठीक आहे ठीक आहे, तसाही माझा पगार आज होणार नाहीये। का हो? मी समर सरांशी बोलू का? नको। अहो मी 6 महिन्याची सॅलरी ऍडव्हान्स घेतली आहे ना। सॉरी, आम्हाला खरंच माहिती नव्हते। इट्स ओके, तसंही पगार मिळाला तरी देणेकरी डोक्यावर बसलेत, सगळा पगार त्यांना वाटूनच संपेल। आई आई, मग मी काही मदत करू का हो? थँक्यू। वेलकम। माझ्या फॅमिलीसाठी मी काही गोष्टी केल्यात आणि त्यांचं कर्ज मलाच फेडायचंय। कामाचं बघा, गप्पा नंतर मारा। हो कामाचं बघा। समोर सरांना टिप द्यायला पाहिजे। काही म्हणालात तुम्ही? काय ऐकलं नाही। मग काय नाही, सर मानसी मॅडम बाहेर म्हणत होत्या की या महिन्याचा पगारच मिळणार नसेल तर सेलिब्रेशन काय करायचं, शिवाय डोक्यावर कर्ज आहेच, घराचं भाडं थकलंय, त्यात त्यांनी ते वटपौर्णिमेचं व्रत केलं होतं, त्यासाठी दागिने सुद्धा घाण ठेवले। ऐक, या महिन्याचा पगार जर मिळाला असता तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते। पण सहा महिन्यांची ऍडव्हान्स सॅलरी घेतलेली आहे, त्यामुळे आता या महिन्याचा पगार मिळूच शकत नाही, याची कल्पना आहे तर त्यांना। पाहिले न मी तुला चे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर। आताच ऍप डाउनलोड करा।